नमस्कार मित्रांनो जरा अटके या मराठी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इजिप्तचा दहा टन कांदा आपल्या भारतामध्ये दाखल झाला आहे आणि तो विक्रीसुद्धा आलेला आहे त्याची विक्री करताना काय दर मिळत आहे सध्या त्या कांद्याला आणि आपल्या कांद्याला काय दर मिळत आहे ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यापूर्वी आपण चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेलआयकनवर क्लिक करा जेणेकरून मी तयार केलेले नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला सर्वात आधी पाहायला मिळतील महापूर आणि अतिवृष्टीमुळे स्थानिक कांद्याची आवक कमी झाल्याने परदेशातून कांदा आयात सुरू झाली आहे आफ्रिका खंडातील समृद्ध देश असलेल्या इजिप्तमधून कोल्हापुरात गुरुवारी दहा टन कांदा दाखल झाला आहे आकाराने मोठा आणि रंगाने गर्दगुलाबी असणाऱ्या या कांद्याला किलोला ऐंशी रुपये असा दर मिळाला कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत हरि ट्रेडर्समध्ये सकाळी या कांद्याचा निघाला यावर्षी कांद्याची प्रचंड टनचा इधान होत आहे त्यातही मोठा कांदा मिळणे दुरास्पाद झाल्याने पहिल्यांदाच परदेशातील कांद्याची मागणी नोंदवली गेली होती इजिप्तमधून ऑनलाईन मागवलेला दहा टन कांदा मुंबई बंदरातून बुधवारी कोल्हापुरात दाखल झाला त्यापैकी गुरुवारी पाच टन कांद्याची विक्री झाली क्विंटलला आठ हजार रुपये असा दर मिळाला हा कांदा आकाराने मोठा असल्याने हॉटेल व्यवसायिकाकडून याला मागणी आहे आज शुक्रवारी उर्वरित उर्वरित कांद्याचा सौदा काढला जाणार आहे असे सेठ यांनी सांगितले दरम्यान परदेशातून कांदा येत असताना कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत याविषयी काहीच माहिती नसल्याचे गुरुवारी समोर आले तर धन्यवाद मित्रांनो आपण माझ्या व्हिडिओ शूटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जरूर करा कारण आपलं एक लाईक हेच आमच्या मेहनतीचं फळ असतं व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांना वाट